नमस्कार, आज दिनांक 6/8/2021 वार शुक्रवार केडी चौधरी उद्योग समूह पुणे व इंदापूर मधून सर्व शेतकरी बांधवांचं मनापासून स्वागत। बाजाराच्या सद्यस्थिती संदर्भामध्ये शेतकरी बांधवांना मी सांगू इच्छितो की मधल्या काळात थोडीशी आवक वाढली आणि त्यानंतर आवक घटली, परंतु आवक घटूनही रेट वाढत नव्हते, थोडेफार वाढले, परंतु पुढे यूपी बिहार राजस्थान या वेगवेगळ्या राज्यामध्ये पाऊस प्रचंड मधल्या काळात चालू झाला 1-2-4 दिवसांमध्ये, आणि जे रस्त्यामध्ये माल होते ते बरेचसे अडकून राहिले, त्याची विक्री नाही झाली, परंतु आता थोडासा पाऊस कमी जास्त हा होत असतो झालेला आहे आणि मालही बाजारपेठेमध्ये आता कमी आहे। आज 4-2 रुपयांनी ॲव्हरेजली हे रेट वाढले, इंदापूरमध्येही वाढले आणि पुण्यामध्येही वाढले। परंतु मी सर्व शेतकरी बांधवांना जे सांगितलं की आता आपल्याला जेवढा दम काढता येईल, म्हणजे चांगल्या मालवाल्यांनी जरा थोडंसं थांबून माल काढत राहिले, विरळत राहिले, तर माझ्या मते हे रेट पुढल्या हप्त्यामध्ये आणि त्यातल्या 15 ऑगस्टच्या पुढं ही करंट भयंकर करंट घेऊ शकतो अशी परिस्थिती आहे। कारण माल येत आहेत ते बरेचसे माल हलकेच बाजारात येत आहेत, बुरशीचे माल येत आहेत, तेलाचे माल येत आहेत, आणि मग अशा मालांना बाजारपेठेमध्ये आणल्याशिवाय शेतकऱ्यांना पर्याय नाहीये, माल खराब होऊन जात आहेत, त्याच मालाची आवक मार्केटमध्ये ही जास्त आहे। परंतु जे चांगले माल आहे, जे आज आपण थांबू शकतोय 10 दिवस 12 दिवस 15 दिवस आपण थांबू शकतोय, तर अशा शेतकऱ्यांना जर जागेवरती कोण खरेदीला येत असतील, व्यापारी आपल्याला मागणी करत असतील, तर आपण सावधरित्या सौदे केले पाहिजे। आणि बऱ्यापैकी शेतकऱ्यांनी खराब खराब माल हा झाडावरचा जर विरळून घेतला, जे माल आपल्या हाताला येणार नाहीये, जे खराब होऊन जाणार आहेत, असे माल आपण विरळत राहिलात तर माझ्या मते त्या मालाचं होणारं नुकसान आपण टाळू शकतो आणि बाजारपेठेमध्ये त्याचे आत्ताचे चाललेल्या रेटप्रमाणे पैसे घडून जातात। परंतु जे टॉप माल आहे त्यांनी गडबड न करता, म्हणजे मार्केटमध्ये आणू नका आणि जागेवरती देऊ नका, एक 10 दिवस ज्यांचं थांबण्यासारखी परिस्थिती असेल त्यांनी हे थांबून माल काढले तर बाजारामध्ये नक्कीच वाढ होईल। आपण आता यूट्यूबवर चॅनलच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करत आहोत। ही जी लिंक पाठवत आहे ते लिंक आपण त्याच्यामध्ये यूट्यूबवर पाहू शकता। बरेचसे अनुभव आम्ही त्याच्यामध्ये देत असताना मर्यादा येत होत्या व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून, आणि 2-2.5 मिनिटाची क्लिपच्या पुढं आम्ही ती माहिती आपल्यापर्यंत देऊ शकत नव्हतो किंवा ती डाउनलोड पण सुद्धा होत नव्हती। परंतु आता यूट्यूबवर टाकल्याच्या नंतर तुम्हाला ही अचूक माहिती ही वेळोवेळी आता मिळणार आहे आणि थोड्याच दिवसामध्ये आपला चॅनल वेगळा हा आपल्याला आम्ही चालू सेवेसाठी चालू करतोय, आणि त्याच्यामध्ये सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबल्याच्या नंतर आपल्याला ऑटोमॅटिक ही माहिती ही आपल्याला मिळत जाणार आहे। व्हॉट्सअप ग्रुपच्या माध्यमातून जवळजवळ 20,000 लोकांना आपण ही माहिती पुरवत होतो, पण त्याच्यामध्ये अनेक ग्रुप तयार करावे लागायचे, पण आता आपण हे चॅनलच्या माध्यमातून गेल्यानंतर 1,00,000 लोक ह्याचा फायदा घेऊ शकतात आणि आपण तज्ज्ञांच्या माहिती, शेतकऱ्यांचे अनुभव आणि त्याच्यामध्ये बाजारपेठेमध्ये चाललेल्या घडामोडी ह्या आमच्या माध्यमातून ही आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवत असताना माझ्या शेतकरी बांधवांचा जो संभाव्य धोका हा आपण जर टाळू शकलो तर माझ्या शेतकरी बांधवांना कुठेतरी एक आडत्या म्हणून नाही तर एक शेतकऱ्याचा मुलगा म्हणून न्याय देण्यासाठी आम्ही आपल्याला सेवा देऊ शकतो ही भावना ठेवून आम्ही दररोज ज्या क्लिप बनवतोय त्या क्लिप तुम्ही अचूक त्याची माहिती घेत जा, ऐकत जा आणि आपल्या नातेवाईकांना मित्रपरिवारांनाही त्या क्लिप ज्या ही लिंक येत आहेत त्या लिंक डायव्हर्ट करत जा, जेणेकरून आपलं नुकसान होणार नाही। दिवाळीपर्यंत कसल्याही परिस्थितीमध्ये माल वाढणार नाहीत, हे त्या मालामध्ये रेटमध्ये वाढ होईल आणि माल येण्याच्या ज्या क्रिया आहेत सर्वच बाजारपेठेमध्ये आवक ही कमी होणार आहे, त्यामुळे घाबरून जाऊ नका। राजस्थानचे सुद्धा मी रिपोर्ट घेतोय, गुजरातचे रिपोर्ट घेतोय, तिकडे काही माल चालू आहेत, परंतु ते माल त्या क्वालिटीचे नाहीत आणि महाराष्ट्रातल्या मालाला देशभरात चांगली मागणी आहे। आणि मग ही परिस्थिती आपल्यापर्यंत पोहोचत असताना काही व्यापारी आपला फायदा जर घ्यायला येत असतील चांगल्या मालाचा, तर आपण त्याच्यामध्ये वेळी सावध राहिलं पाहिजे। आम्ही आमच्याकडं माल पाठवा म्हणून तुम्हाला कधीच सांगणार नाही, आमच्या इंदापूर शाखेला सुद्धा तुम्ही भेट द्या, पुण्यामधल्या शाखेला सुद्धा भेट द्या आणि इथले ॲव्हरेज रेट आज जवळजवळ 109 रुपये ॲव्हरेज आज बसलेला आहे चांगल्या मालाचा। आणि आपण आपल्याला माहिती आहे की आपण जागेवर जर माल दिला तर 50-60% रिजेक्ट केला जातो,
आणि तो माल इथं आल्यानंतर ऍव्हरेजली सर्वच मालाचा रेट ज्यावेळेस येतो त्यावेळेस हा जर 190 रुपये मिळत असतील आज ऍव्हरेज, तर तसा मालाचा रेट तुम्हाला 125-150 रुपये भेटला पाहिजे जर तेवढं शॉर्टिंग केलेलं असेल तर. म्हणून आपण आता काळजी घ्या, कारण निसर्गाने खूप संकट आणून आपले त्या संकट आणलेली आहेत आणि त्यात नुकसान झालेलं आहे, आणि त्याच्यावरती मात करून काही शेतकरी जर राहिले असतील माला त्यांच्या हातामध्ये, तर त्याच्यामध्ये आपण नक्कीच मार्केटिंगचा अभ्यास करा. माल पिकवणं सोपं आहे परंतु विकणं अवघड आहे. ही परिस्थिती आपल्या पुढे असताना आपण त्याचा फायदा घ्यावा ही मी वेळोवेळी आपल्याला सांगत जाईल. त्याच्यामध्ये आता आमच्या फळांच्या दुकानामध्ये पपई सुद्धा एक चांगल्या पद्धतीने विकली जाते, त्यालाही ऍव्हरेज चांगले रेट आम्ही ग्रुपवर सोडतो. पेरू सुद्धा आता रेट चांगला जातोय, सीताफळ सुद्धा रेट आहेत, आम्ही ते ग्रुपवर सोडत असतो, त्याचाही खुल्या निलावानेच विक्री करतो पुण्यामध्ये. तर या सर्वच गोष्टीचा आपण वेळोवेळी जे नंबर दिले ते आमच्या विक्रेत्याकडनं त्याची माहिती घ्या, आणि आपला जो होणारा पेरूमध्ये पपईमध्ये सीताफळमध्ये, सीताफळांची सुद्धा खूप लागवड झालेली आहे. ऑल इंडियामध्ये आपण गोल्डन जात ही पाठवण्याचं काम करतोय. मागच्या वर्षी भरपूर माल आपण सीताफळाचा पर राज्यामध्ये पाठवला. पेरू सुद्धा आपल्याला जास्तीत जास्त कसा डेव्हलप करता येईल त्यासाठी आम्ही पेरूची सुद्धा विक्री या ठिकाणी निलाव पद्धतीने, सर्वच माल जे येतात ते निलाव पद्धतीने विक्रीचं काम करतोय, त्याचा आपण फायदा घ्या. एवढंच या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना मी केडी चौधरी उद्योग समूहाच्या वतीनं सांगू इच्छितो की येणारा काळ हा आपल्या सर्वांसाठीच रेट देण्यासाठी हा नक्कीच चांगला असेल, आपल्याला रेट नक्कीच चांगला मिळणार आहे, परंतु माल टिकले पाहिजेत ह्या हिशोबाने आपण माल बाजारपेठेपर्यंत येतोपर्यंत मालाची काळजी घ्या आणि आपल्याला 2 पैसे जास्तीचे करून घ्या. एवढंच या निमित्तानं सर्व शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो. धन्यवाद.